आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात भाजपला पराभूत करा, कमळाचं तण मुळातून उखडून टाका. खासदार शेट्टी यांचा घणाघात, दोन्ही काँग्रेसला घेऊन खासदार राजू शेट्टी उतरले मैदानात, गणपतराव पाटील यांचं सैन्य सोबत. खासदार राजू शेट्टी यांनी आज भारतीय जनता पार्टीला शिरोळ नगरपालिका निवडणुकीत दणका देण्यासाठी मोठी मोर्चा बांधणी केली. आज ते मैदानात तयारीनिशी उतरले. खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी आज रणशिंग फुंकलं. श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर कडाडून हल्ला करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना या तीन पक्षांची राजर्षी शाहू विकास आघाडी त्यांनी जाहीर केली. या तीन पक्षांच्या वतीनं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अमरसिंह पाटील यांच्या नावाची घोषणाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी शिरोळात राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची जनता आहे, त्यामुळे जातीवादी विष या शिरोळात नको असं सुनावत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील शिरोळात भाजप रुजवतो म्हणत असतील तर त्यांची ती कल्पना असेल. त्यांनी अशी वल्गना करू नये. शिरोळ हे आमचं आहे आणि शिरोळची जनता आमची आहे. आम्ही शिरोळच्या जनतेचे आहोत. उपरेने येते येऊ नये असा दणका त्यांनी लावला आहे. याचबरोबर ते म्हणाले, आम्ही उमेदवारी लादत नाही. अमरसिंह पाटील यांचं नाव जनतेतून आलं आहे. शिवसेनेला आमच्यावर येण्याचं आम्ही आवाहन करतो. त्यांच्या पक्षाचं धोरण मला नेमकं कळालं नाही असंही ते म्हणाले. आम्ही त्यांना डावललेलं नाही. नगरसेवकाच्या पदाचा उमेदवारीची यादी जाहीर केली नाही. त्यांनी यावं सोबत. भारतीय राज्यघटनेला नख लावण्याचा प्रयत्न भाजप करतय अशा जातीवादी शक्तीला शिरोळ शहरातनं बाजूला ठेवावं असंही त्यांनी आवाहन केलं. शिरोळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू आघाडीच्या वतीनं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आम्ही सर्व संमतीनं गावातील सर्व ज्येष्ठ तरुण नागरिकांच्याबरोबर चर्चा करून, तरुण मंडळांच्यावर चर्चा करून अमरसिंह पाटील यांचं नाव जाहीर केलेलं आहे. आणि अमरसिंह पाटलांची उमेदवारी ही जनतेतून आलेली उमेदवारी आहे. आम्ही लादलेली नाही आहे, तर लोकांच्याकडून ती उमेदवारी आलेली आहे. आणि त्यामुळं वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा अन्य विचारधारेचे आमच्यावर आलेले सगळेच, आम्ही सगळ्यांनी एकमतानं ठरवलं की जनतेचा पाठिंबा, जनतेची इच्छा अमरसिंह पाटील यांना नगराध्यक्ष करण्याची असेल तर आपण सगळ्यांनी त्याला एकमतीनं मान्यता द्यावी. शिरोळचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण हे नेहमी पक्षविरहित राहिलेलं आहे. पक्षीय पद्धतीनं निवडणुका या गावामध्ये यापूर्वी कधीच झालेल्या नव्हत्या. आणि आम्ही सगळे मंडळी पूर्वी ग्रामपंचायतीच्या मध्ये सुद्धा एकाच आघाडीमध्ये होतो आणि आता ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली तरीसुद्धा आम्ही एकत्रित येऊन अशा पद्धतीनं आघाडीच्या माध्यमातून एकाच छंदावर आम्ही ही निवडणूक लढवतो आहे. उर्वरित 17 नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांची यादी आम्ही लवकरच जाहीर करू. आणि खऱ्या अर्थानं शिरोळ ही नगरी ही राजर्षी शाहू महाराजांची नगरी आहे. इथं मूलतत्ववाद्यांच्या विचारांना कधीच थारा मिळालेला नाही. इथं जातीय विचार चालत नाही. इथं खऱ्या अर्थानं सामाजिक समता चालते. संविधानाला नख लावण्याची भाषा करणाऱ्यांना इथं सर्वसामान्य जनता दारात उभं करत नाही. परंतु आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही संविधान बदलू, आम्ही घटना बदलू, आम्ही हे करू ते करू
अशा पद्धतीच्या ज्या वर्गणा केल्या जात आहेत आणि या शिरोळमध्ये आम्ही कमळ घट्टपणानं रोवू अशा पद्धतीची वर्गणा जी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे, ही वर्गणा या शिरोळच्या स्वाभिमानी जनतेला रुचणारी नाही आहे. आम्ही स्वतंत्र आहोत. आमच्या गावामध्ये अशा पद्धतीनं बाहेरून येऊन कुणी आम्ही येऊन करू आणि देऊ करू असं बोलू शकत नाही. जे करायचं ते आम्हीच करू, आम्ही गावकरी करू आणि आम्ही सगळेजण मिळून ठरवू अशी आमची भूमिका. राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भाजपाला चांगलंच फटकारलं. आणखीन कोणी यात सहभागी होत असेल त्यांना आम्ही सोबत घेऊन भाजपाला पराभूत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांनी भाजपावर चांगलंच तोंडसुख घेतलं. धर्मनिरपेक्ष लोक एकत्रित करून आम्ही ही लढाई जिंकू असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी विकासाला चालना देणारे लोक कोण आहेत हे जनतेनं हेरणं आवश्यक असल्याचं मत नोंदवलं आणि अमरसिंह पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. तालुका काँग्रेस अध्यक्ष सर्जराव शिंदे यांनी भाजपावर तोप डागली. सर्जराव शिंदे शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांनी यावेळी भाजपावर आणि त्यांच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढवला. अडचणीत आलेली शेती, नोटबंदी, जातीवादी हे सगळे मुद्दे त्यांनी ठासून मांडत शिरोळात भाजपाला हरवा असं आवाहन केलं. कुठल्याही पद्धतीचा एक वेगळा
निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांनी उडी घेतली. त्यांच्या दिमतीला गणपतराव पाटील यांनी आपलं सैन्य पाठवलं आहे. आजच्या पत्रकार बैठकीला गणपतराव पाटील यांचे दत्त कारखान्यातील सहकारी शेखर पाटील, विश्वासू अनंत धनवडे, दैनिक युवकाच्या नवा महाराष्ट्राचे संपादक अशोक कोळेकर, काँग्रेसच्या नेत्या, तालुका पंचायत समितीच्या सभापती अर्चना चौगुले, भरत बँकेचे चेअरमन विठ्ठल मोरे, अतुल चौगुले, मिलिंद साखरपे, शिरोळ विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानीचे उमेदवार सावकार मादनाईक, प्रताप उर्फ बाबा पाटील, अमरसिंह पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.